नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादक शेतकरी हे बघा, आता एका गायला एक वासरू हे साहजिक असतं, पण आता एकूण हे बघा, ही गाय आहे आणि एकूण हे एक वासरू दूध पित आहे. एक गाय दोन वासरू का? एक गाय आणि दोन वासरं. क्वचितच असं कधी कधी होत. माणसाची किती काला आहे? पाच आहे. दोन माणसं, दोन वासरं. दोन वासरं आहे आणि मस्त पेट्टे आहे ते पण. इकडं ह्या दोन गावड्या गवणीत खाते आहे, चारा खाते आहे. आणि हिचं नाव गोदावरी आहे. हिची सवय अशी आहे का, ही गवणीमध्ये पाय ठेवते, तिचं भागलं का मग तिला खाली ओला असतं, चालत नाही तिला. तिची अशी सवय आहे, ती दोन्ही पाय नाही का गवणीत ठेवून देणार आणि उभी राहणार. हे बघा दोन्ही वासरं, दोन्ही सारखेच आहे एकदम. ते इकडचं येते बरं, हे झालं का? हेच इकडचं कुठं घ्यायचं आणि तिकडचं कुठं घ्यायचं? कोणचं घ्यायचं नेमकं? त्या बाजूला घ्यायचं वडणं हे वड.